नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। विश्व मांगल्य सभा या संस्थेचे मातृशक्ती जागृतीचे काम अत्यंत कौतुकास्पद। हेमलता पवार। मातृ महोत्सव सोहळा दिमाखात संपन्न। विश्व मांगल्य सभा या सामाजिक संस्थेचा मातृ महोत्सव सोहळा नुकताच कल्याण पश्चिम येथे संपन्न झाला। संस्कार, सामर्थ्य, सदाचार, सेवा या चार विषयांवर काम करणारी सामाजिक संस्था म्हणून विश्व मांगल्य सभेकडे पाहिले जाते। आदर्श समाज घडवायचा असेल, सुसंस्कारित पिढी घडवायची असेल, तर आदर्श माता घडवली पाहिजे हा उदात्त हेतू मनात ठेवून संस्थेचे कार्य सुरू आहे। विश्व मांगल्य सभा या संस्थेचे मातृशक्ती जागृतीचे काम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत विश्व मांगल्य सभा संस्थेच्या कल्याण जिल्हा अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले। दरम्यान 8 संस्कार वर्गात जाणाऱ्या छोट्या मुलांनी सादरीकरण केले। यावेळी सभेच्या राष्ट्रीय संघटन मंत्री डॉक्टर वृषाली जोशी, डॉक्टर संगीता गोडबोले, मुंबई प्रांत अध्यक्षा नलिनी हावरे, डॉक्टर दीपाली देशमुख, रेखा चौधरी, ज्योती भोईर, मनीषा केळकर, नीता देसले, प्रीती दीक्षित, विश्व हिंदू परिषदेच्या ॲडव्होकेट सुधा जोशी, विश्व मांगल्य सभा सोनाली देशपांडे, प्राची जोशी, समृद्धी देशपांडे, दीपा शाह, प्रीती चित्ते, माजी नगरसेविका वैशाली भोईर, ॲडव्होकेट सविता गुप्ता, डॉक्टर उपेंद्र डहाके, काजल अविनाश पाटील, भावना मनराजा, स्नेहल सोपरकर इत्यादी पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।